मला असं वाटतं वरून बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा पाहतो आहे, तो तुम्हाला माफ करणार नाही. खटले झाले, लोक शहीद झाले, मारले गेले, हा पुरावा आहे. या महाराष्ट्राच्या मातीमातीमध्ये, कणाकणामध्ये, मराठी माणसाच्या रक्तात, मनगटामध्ये शिवसेना आहे, हा पुरावा आहे. 10-20 लोक फोडले पैसे देऊन दहशतीनं, हा पुरावा होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेना पुढे चाललेली आहे. आणि पुरावा काय आहे शिवसेनेचा? या राज्याची जनता जागोजाग दिल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, इलेक्शन कमिशन किंवा अन्य सगळ्या यंत्रणा काय आहेत सध्या आपल्याला माहिती आहे. शिवसेनेचे लोकसभेतील आमचे गटनेते विनायक राऊत यांनी 3 वेळा पत्र लिहिले ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांना, त्याचं उत्तर दिलं नाही. पण एक फुटीरगड जातो, आमचा गट खरा सांगतो आणि त्यांना 24 तासामध्ये मान्यता दिली जाते. तुम्ही कोणते पुरावे सादर करणार आणि सत्याचा खून असा होत असताना तुम्ही कोणत्या पुराव्याच्या गोष्टी करता? बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर, ज्याने दिल्लीच्या आदेशानं, महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या आदेशानं ही वेळ आणलेली आहे, मला असं वाटतं वरून बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा पाहतो आहे, तो तुम्हाला माफ करणार नाही. या मातीत तुम्ही खतम व्हाल आणि या आज तुम्ही घोड्यावर बसलेला आहात, उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही. मार्क माय वर्ड्स. अरे बापरे, सरकार कोणाचं आहे आता? सरकार कोणाचं आहे? खरं म्हणजे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वातच नाही आहे. 1 महिना होत आला तरी सरकारचं अस्तित्व दिसत नाही आहे. दोघांचं मंत्रिमंडळ आहे, यांना काय म्हणावं? मी वासू सपना म्हणालो होते एक दिवशी केली, अजूनही चाचपडत्यात सरकार बनवण्यासाठी आणि निर्णय घेत आहेत मोठे मोठे, जे निर्णय बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे, इतकंच मी सांगू शकतो. सर, आमचे बंडखोरीने आमचा उठाव आहे असं ते म्हणतात. तिरडी उठते बरं का, जनाजा राजकीय असं म्हणतोय मी, परत म्हणतील आमचे मुर्दे आले वगैरे वगैरे. नाही, तुम्हाला या राज्याची जनता उठवणारच आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा जो प्रतिसाद मिळतो आहे तो पैसे आणि खोके देऊन मिळत नाही आम्हाला. सध्या आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरू आहे महाराष्ट्राचा, आपण पाहत असा. ते जिथे जिथे जात आहेत तिकडे तिकडे शिवसैनिक जनता रस्त्यावर उतरून त्यांचं स्वागत करते. ते पैसे देऊन आणलेले लोक नाही आहे, हे फोडलेले लोक नाही आहे, हे बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रावर प्रेम करणारी ही जनता आहे. त्याच्यामुळे काय उठाव? हां, उठाव बरं. उठावमधला उठा हा उद्धव ठाकरे लक्षात ठेवा. तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाही.